जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम खासगी साखर कारखान्याने ऊस बिलाचे थकीत पेमेंट तात्काळ अदा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हलगी वाजवा आंदोलन केलंय. यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जामखेड तालुक्यात हळगाव शिवारातील जय श्रीराम शुगर लिमिटेड या कारखान्याकडून ऊसाचे पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. बऱ्याच वेळा रिकव्हरी कमी दाखवून दरही कमी दिला जातो. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याच्या गेट समोर हलगी बजाव आंदोलन केलंय. कारखाना प्रशासन आणि आंदोलक शेतकरी नेते सुनील लोंढे संतोष पवार यांच्या चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झालाय. शेतकऱ्यांची शिल्लक राहिलेली बिले लवकरच देण्याचं आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिलंय. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. शेतकरी संघटना जिवाळा फाउंडेशनच्या वतीने जय श्रीराम शुगर कारखाना हळगाव येथे आम्ही गेल्या 17-18 सालातलं जी 205 रुपये टनाप्रमाणे कारखान्याकडून येणं राहिलेलं आहे त्या संदर्भात कारखान्याच्या प्रशासनाची आता चर्चा चालू आहे आणि त्यांची काय भूमिका असं आम्हाला जाणवत नाही की त्यांनी देण्याची मानसिकता त्यांची नाही आहे. त्याचं कारण एक निम्म्या शेतकऱ्यांना 2030 रुपये टनाप्रमाणे भेटले आहेत आणि निम्म्या लोकांना 1800 रुपयांनीच पैसे भेटले आहेत. त्याचं कारण एक आम्हाला असं जाणवलं की शेतकऱ्याची एकजूट नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला हे अन्याय करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत असं या घटनेतून आम्हाला दिसतं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की तुम्ही जर संघटित झाले तर 100% आपण कारखान्याच्या प्रशासनाकडून पैसे. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.